अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपची वाट धरली. अशोक चव्हाणांचा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशही झाला. अशोक चव्हाणांना इतकी वर्ष ज्या पक्षात पदं मिळाली त्याच काँग्रेसची साथ चव्हाणांनी सोडल्यामुळे त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या बंडाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. चव्हाण कुटुंबातून काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे अशोक चव्हाण काही पहिलेच नेते नव्हते. अशोक चव्हाणांचे वडील म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनीही काँग्रेसची साथ सोडली होती. शंकरराव चव्हाणांना इतकी पदं मिळाली असतानाही त्यांनी काँग्रेसची साथ का सोडली होती, दोन्ही बापलेकाच्या बंडात नेमका काय फरक आहे हेच या व्हिडिओत पाहूयात. नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक. शंकरराव चव्हाण दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अगदी त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा अशोक चव्हाण यांनाही काँग्रेसनं दोनदा मुख्यमंत्री केलं. पण काँग्रेसची साथ सोडणारे चव्हाण कुटुंबातले अशोक चव्हाण काही पहिलेच नेते नाहीत. शंकरराव चव्हाण यांनीही आणीबाणीनंतर काँग्रेसची साथ सोडली होती. 70s दशकात देशात मोठ्या घडामोडी घडत होत्या. इंदिरा गांधींचं पूर्णपणे काँग्रेस पक्षावर वर्चस्व निर्माण झालं होतं. त्यामुळे त्यांनी राज्यातले मुख्यमंत्री बदलायला सुरुवात केली होती. महाराष्ट्रातही वसंतराव नाईक यांना बदलून शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. शंकरराव चव्हाण हे अतिशय शिस्तप्रिय मुख्यमंत्री होते. राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री वेळेत मंत्रालयात येतात की नाही याकडे त्यांचं लक्ष असायचं. अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलं होतं, त्यामुळे त्यांना हेडमास्टरही म्हटलं जायचं. शंकरराव चव्हाण यांचा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर विशेष राग होता. पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांमुळे मराठवाड्याचा विकास होऊ शकला नाही असं ते वारंवार बोलून दाखवायचे. वसंतदादा पाटील यांच्यासोबत झालेली त्यांची भांडणं प्रचंड गाजली. त्यांचा आणि वसंतदादा पाटलांचं वाकडं तर होतंच, त्यामुळे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा वसंतदादा पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आणि त्यामुळेच वसंतदादा पाटील नाराज झाले आणि त्यांनी राजकीय संन्यास घेतल्याचं जाहीर केलं. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले त्याच्या काही दिवसातच देशात आणीबाणी लागली होती. त्यामुळे शंकररावांनी अधिकच कठोरतेनं काम करायला सुरुवात केली होती. अधिक कठोर शासनामुळे जनतेच्या मनातही प्रचंड राग होता. त्याचा फटका काँग्रेसला बसला आणि 1977 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये 48 पैकी फक्त 20 जागा महाराष्ट्रात निवडून आल्या. यातही विदर्भाचा सर्वाधिक वाटा होता. त्यानंतर संन्यास घेतलेले वसंतदादा पाटील पुन्हा सक्रिय झाले. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचं खापर त्यांनी शंकरराव चव्हाणांवर फोडलं. यावेळी वसंतदादा पाटील यांनी शंकरराव चव्हाण यांच्यावर काही आरोपही केले होते. त्यानंतर शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. साहजिकच यामुळे शंकरराव चव्हाण नाराज झाले होते. मुंबई काँग्रेसच्या बैठकीत हे सगळं घडलं होतं आणि या सगळ्या घडामोडीनंतर शंकरराव चव्हाणांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी काँग्रेसची साथ सोडून महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. या पक्षाला मस्का काँग्रेस असंही म्हटलं जायचं. शंकरराव चव्हाण यांच्यासोबत बाळासाहेब विखे पाटील देखील होते, तेच या पक्षाचे अध्यक्षही होते. शंकरराव चव्हाण यांच्या या पक्षानं 1978 झालेल्या विधानसभा निवडणुकाही लढवल्या पण त्यांना फारसं यश मिळू शकलं नाही. त्यानंतर वसंतदादा पाटील यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली. इतक्यात 1978 शरद पवारांनी काँग्रेस पक्ष फोडून पुलोचा प्रयोग केला. त्यानंतर शंकरराव चव्हाण पवारांसोबत गेले. पवारांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपदही मिळालं. पण 2 वर्षात त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी केली. आपल्याला इंदिरा गांधींनी दुसरा पक्ष काढायला सांगितला होता असा दावा शंकरराव चव्हाणांनी त्यावेळी केला होता. शेवटी शंकरराव चव्हाण यांनी शेवटचा श्वास हा काँग्रेसमध्येच घेतला होता. हाच अशोक चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांच्या भूमिकेत मोठा फरक आहे. शंकरराव चव्हाण यांनी वेगळा पक्ष स्थापन केला तरी तो समविचारी पक्ष होता. त्यांची विचारधारा वेगळी नव्हती. अशोक चव्हाण यांनी अगदी दुसऱ्या टोकाची विचारधारा असलेल्या भाजपात प्रवेश केला. त्यामुळे दोन्ही पितापुत्रांनी काँग्रेसची साथ सोडली असली तरी दोघांच्याही भूमिकेत टोकाचा फरक होता. अशोक चव्हाणांनी आता काँग्रेसची साथ सोडल्यामुळे त्यांच्या वडिलांनी कशी काँग्रेसची साथ सोडली होती हे सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.